चला मिसळ पाव बनवूया. मिसळ पाव आधी थोडं खोबरं घ्या, सुखं खोबरं, आणि त्या सुक्या खोबऱ्याला खोबरं अगदी लालसर होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घेऊया. भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये काढून घेऊया आपण. कांदा, त्याची पेस्ट, कांदा जरासा कापलेला टोमॅटो टाकून घेऊन व्यवस्थित थोडं जरा थंड झाला की आपल्याला मिक्सर मध्ये टाकून टाकूया. एक चमचा धना पावडर, एक चमचा गरम मसाला, लाल मिर्च पावडर, थोडी जिरा पूड, मी थोडी करणार आहे आता पाण्यासकट. त्यानंतर एक 10 मिनिटं छान उकळी येईपर्यंत त्याला शिजवा. गूळ टाका, गूळ सजवताना त्यातली भाजी घ्या, ती वाटीत ठेवा. त्याच्यावर थोडं फरसाण, मिसळची ग्रेव्ही, परत कोथिंबीर, बॅटरी थोडं घेऊ.